शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणाऱ्या महाडीबीटीवरील अर्जाची 15 मे नंतर सोडत होणार नाही असा मेसेज गेल्या 8 दिवसांपासून सोशल माध्यमातून फिरताना दिसतोय. मात्र हा संदेश खोटा आणि खोडसाळपणे प्रसारित केला जातोय असा कोणताही आदेश आयुक्तालय अथवा शासन स्तरावरून देण्यात आलेला नाही असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय. हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर शेतीविषयक साहित्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज नोंदणी सुरू ठेवावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय. शेतीसाठी लागणाऱ्या विविध शेती अवजारांचा तसंच शेततळे आणि अन्य विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी हे पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे. एकाच अर्जात विविध योजनांचा लाभ देण्याची सुविधा शासनाने या पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. साधारण अर्जाची संख्या बऱ्यापैकी झाल्यानंतर 8 ते 15 दिवसात सोडत काढून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. सोडतीमध्ये शेतकऱ्यांचं नाव स्पष्ट झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला थेट मेसेज पाठवून आपण लाभार्थी असल्याचं सांगितलं जातं. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणं सोपं झालं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जमा झालेल्या अर्जाचा विचार करून 8 ते 15 दिवसाला सोडत काढली जाते. सोडत होणार नाही अशा संदर्भात कसलाही आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करणं सुरू ठेवावं अशी माहिती नगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. गेल्या 8 दिवसांपासून महाडीबीटीवर योजनांच्या लाभासाठी तातडीने अर्ज करावेत, कारण 15 मेपासून कुठल्याही पद्धतीची सोडत होणार नाही असे मेसेज समाज माध्यमावर फिरत आहेत. या मेसेजमुळे शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र कृषी आयुक्तालय अथवा राज्य शासनाकडून असे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाही आहेत, त्यामुळे हे संदेश खोडसाळपणे टाकले जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. अशा चुकीच्या आणि खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभांसाठी अर्ज करणं सुरू ठेवावं असं आवाहनही कृषी अधिकाऱ्यांनीच केलं आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.